आता आपल्याला बघायची दुसरी हे दुसरा प्रकार की ज्याला आपण सेकंड क्लास ब्रिक म्हणतो या सेकंड क्लास ब्रिकचा आपल्याला आता गुणधर्म बघायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या टेस्ट करण्याच्या सगळ्या पद्धती जे आपण वरती गुणधर्म शिकले तेच गुणधर्म यालासुद्धा लागू असतात परंतु याचे, आए, याचे आए, या जे साईज आहे किंवा याचे ज्या सहा ज्या कडा आहेत किंवा एजेस आहेत ह्या इरेग्युलर असतात म्हणजे पाहिजे तेवढ्या स्ट्रेट नसतात सुद्धा असू शकतात आणि त्यांचा जो फे आहे ते रफ असतं असं स्मूथ नसतं ठीक आहे म्हणजे बाकी सगळ्या बाजू वरच्यासारख्याच असतात पंधरा पर्सेंटपेक्षा जास्त असतं जर जा पाणी पिलं तर ते सेकंड क्लासमध्ये येणार ब्रिक ठीक आहे आता याचा वापर बघायचा आहे आपल्याला तर कमी महत्त्वाच्या कामासाठी या सेकंड क्लास ब्रिकचा वापर होतो साधारणपणे बाजारात मिळणारी जी विट आहे जास्तीत जास्त घरांना वापरल्या वापरण्यात येणारी जी विट आहे समजून चालायचं की ती सेकंड क्लास विट आहे फर्स्ट क्लास विट नाही ठीक आहे तर कमी महत्त्वाच्या कामासाठी किंवा भिंतींना गिलावा ज्या ठिकाणी केला जातो कर करतात त्या ठिकाणी ही वीट सहजपणे वापरल्या जाते ठीक आहे आता हे जे विटेपासून जे तुकडे बनतात तर हे तुकडे आर सी सीच्या कामामध्ये सुद्धा वापरल्या जातात ओव्हरब्रंड जे असतात ना विटा त्यांचे जर तुकडे जर तुम्ही कॉन्क्रीटमध्ये वापरले तरीसुद्धा ते चालतात तर हे झाले या सेकंड क्लास ब्रिकचे उपयोग ठीक आहे टेस्ट करायची जी हे आहे ती तीच हे आहे आता बघा थर्ड क्लास ब्रिक तिसऱ्या प्रकारची हे आहे ही ब्रन ब्रिकच आहे याचे गुणधर्म पहा ह्या विटा थोड्या कमी प्रमाणात बाजलेल्या असतात म्हणजे ह्या थोड्या कच्च्या राहतात कारण काही असू द्या जो भट्टी लावणारा असतो त्याच्याकडून ह्या पूर्णपणे भाजल्या जात नाहीत काहीतरी त्याच्यामध्ये समजा फ्युअल कमी पडतं म्हणा किंवा काही त्यामुळे ह्या कमी प्रमाणात भाजलेल्या असतात कमी भाजलेल्या असल्यामुळे त्या टणक नसतात मऊ असतात बरोबर आहे सॉफ्ट असतात याचा जो रंग आहे तो एकदम सारखा रंग नसतो फिक्का रंग असतो आणि दोन विटा जर एक हातात घेऊन जर एकमेकावर वाजवल्या तर त्याचा डल साऊंड येतो डल पदक आवाज येतो त्याचा तर अशा प्रकारच्या विटा ज्या असतात त्याला थर्ड क्लास ब्रिक असं आपण म्हणतो तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो विटांचे प्रकार आणि त्याचे उपयोग आणि सर्वदूर सर्व मुलांना विटा आणि विटाचं बांधकाम नेहमीसाठी नजरेनं पाहायला मिळत असतं तर विद्यार्थी मित्रांनो याबाबत जी काही मी व्हिडिओ इथे बनवलेली आहे तर ही आपण स्वतः ह्या गोष्टी व्हिडिओ पाहिल्यानंतर वीट दिसली तर त्याची तसल्या प्रकारची टेस्ट करून तुम्ही बघू शकता धन्यवाद थँक्यू